वस्त्रनगरी इचलकरंजीत कष्टकरी कामगारांची संख्या मोठी आहे त्यामुळे केशरी शिधापत्रिकाधारकांचीही संख्या मोठी आहे या शिधापत्रिकाधारकांना वारंवार मागणी करूनही धान्य मिळत नाही पुरवठा कार्यालयात पुरवठा अधिकारी नसल्यानं न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे प्रशासनानं या कार्यालयात त्वरित पुरवठा अधिकारी नियुक्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेनं प्रांताधिकाऱ्यांना दिलाय इचलकरंजीतील वस्त्रोद्योग आणि त्याच्याशी निगडीत अनेक उद्योग व्यवसायामुळं कष्टकरी कामगारांची संख्या मोठी आहे या कामगारांना आठ काम ते दहा हजार रुपयांमध्ये काम करावं लागत असून शासनाच्या कोणत्या सोयीसुविधाही मिळत नाहीत यापैकी केशरी शिधापत्रिकाधारक मोठ्या संख्येनं असून त्यांना अनेक वर्षापासून धान्यही मिळत नाही हे धान्य मिळावं यासह विविध कामांसाठी पुरवठा कार्यालयात नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात या कार्यालयाला इचलकरंजीसह परिसरातील गावंही जोडली आहेत पण कार्यालयात अधिकारीच नसल्यानं जनतेनं कुणाकडे न्याय मागायचा असा प्रश्न निर्माण झाला दसरा दिवाळी सण तोंडावर असल्यानं जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्वरित पुरवठा अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी या मागणीसाठी महाराष्ट्र कामगार सेनेच्या प्रमुखांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी पुरवठा अधिकाऱ्यांची त्वरित नियुक्ती झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजेंद्र निकम यांनी दिला यावेळी केम्पण्णा हलगेकर सद्दाम मुजावर बाबू पुजारी फिरोज शेख राजू मोरे शंकर अहकोडी राहुल कडगावे चंद्रकांत शिंदे उपस्थित होते